सुरुवातीपासून शासनाचा शेतकरी जगावा हे हा फक्त दाखवण्याचा प्रयत्न होतोय. मुळात शासनाचं धोरण हे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे हे परत एकदा सिद्ध होत आहे. तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या घरात ज्यावेळी तूर होती त्यावेळेस शासनाने MSP-पेक्षाही कमी भावाने खरेदी करून तो तूर बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांनी आपल्या घरात दाबून धरला. आज अशी परिस्थिती होऊन गेली आहे की तुरीला बाजारामध्ये MSP-पेक्षा 100-200 रुपये जास्त दर मिळतोय, मात्र तूर उत्पादकाच्या घरात आज तूर शिल्लक नाही आहे. MSP-वर खरेदी करू आणि आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने हे फक्त दाखवण्याचं काम शासन करत असतं. दरवर्षी शेतकऱ्यांच्या घरात उडीद असो, मूग असो, ज्वारी असो, तूर असो, हरभरा असो, या हमी भावात खरेदी करणाऱ्या धान्याच्या ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या घरात धान्य संपून जातं त्यावेळेस MSP अंतर्गत खरेदी होत असते आणि बाजारामध्ये बाजारामध्ये आवक वाढली की त्या तुरीच्या म्हणा किंवा हरभऱ्याच्या म्हणा दर हा कमी राहिला असतो. याचा फटका सरसकट तूर उत्पादक शेतकऱ्यांना, हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना बसत असतो. शासनाचे हे धोरण धरण्याचे आणि सोडण्याचे धोरण आहे ते शेतकऱ्यांना मारक ठरत आहे. तर शासनाने शेतकऱ्यांच्या बाजू घेऊन ज्यावेळी शेतकऱ्यांच्या घरात तूर येते, हरभरा येत असतो, त्यावेळेसच खरेदी केंद्र चालू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, म्हणजे जेणेकरून शेतकरी जगेल, एवढी आमची एक शासनाकडून रास्त मागणी आहे की शेतकरी जगावा आहे.